नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन. तपोभूमी कुंडय सुरू जाल्ल्याक सुमार 30 वर्सां जाल्लीं आसा. ह्या 30 वर्सान धर्माचोच न्ही जाल्यार शांतीकायेचोय वावर हांगच्यान जाता. ह्या वावरांत फाटले 30 वर्सां कितें कितें जाल्लें, खंयची खंयची कामां जाल्लीं, हे पासून सद्याचे जे राजकीय गजाली चल्ल्या ताजेरूय उलोवपा खातीर आमी खास करून आयिल्ले आसा तपोभुमीचेर. आनी आमी उलयतले पद्मश्री अवॉर्डी सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, आचार्य स्वामीजी. नमस्कार सर. नमस्कार सर. देव बरें करूं तुमी वेळ दिलो म्हणून. देव बरें करूं तुमकां येयल्या बद्दल. सर, पयलीं म्हणजे 30 वर्सां आनी तुमी टेक ओवर केले ह्या 30 वर्सांनी, चॅलेंजीस कितें जाले तुमकां हांगा तपोभुमी? सर्वसामान्यपणे जितक्यो चॅलेंजीस एखाद्या मनशाक संवसार उबो करपाक लागता, तशेंच चॅलेंजीस सामाजीक जिवनांत सगळ्यांक मेळटा. आनी त्यो चॅलेंजीस म्हणजेच लायफ. त्यामुळे हांगा जेन्ना एखादी जबाबदारी तुमचेर येता, तेन्ना तुमची सगळी कडसून परिक्षा जाता, सगळ्या बाजूनी तुमकां टॅस्ट जाता. आनी लोकांक तुमचे जे खरे ओरिजिनल भितर जे कितें दडलां, तुमचे विचार, तुमचे स्वप्न, तुमचे एकंदरीत मनीशा, ह्यो सगळ्यो तुमच्या ॲक्ट्स मधून भायर पडटात. त्यामुळे ह्या मधल्या पिरियड मध्ये सगळ्यो त्यो गोष्टी ज्या पळय त्यो घडल्यो. आणि त्यानंतर समाज कितें आसता, समाजाक कशा पद्दतीन तुम्ही फेस करता, ह्या सगळ्या गोष्टींचो जो एक एक रिझल्ट आसता, तो रिझल्ट तुमच्या आचरणांसून समाज पळयत रावता. त्यामुळे खंयच्याय व्यक्तीक, स्पिरिच्युअल असो, पॉलिटिकल असो, किंवा खंयच्याय फिल्डातलो मनीस असो, त्याचे टेस्टिंग जे असा पळय ते जीवन जाताच जाता. तसे सामाजिक क्षेत्रान आणि धार्मिक क्षेत्रान आम्ही असल्यामुळे या मधल्या काळात बऱ्याचशा लोकांचा बरो परिचय झाला, बऱ्यापैकी लाईफ जी असा ते हातूनच्या भायर सरल्या. पण एक त्याका म्हणतात तो स्पिरिच्युअल पॉवर जो असता, किंवा जो एक गुरूंचा आशीर्वाद असता, तो तुमकां खूप मदत करता की या सगळ्या कामांत तुम्ही कसे तुमचे स्वतःचे एक्झिस्टन्स तशाच्या तसे मेंटेन करणे. नाल्यार बरेचसे लोक व्हावात वयता, तसल्यो गोष्टी कश्यो घडो शकना, तर त्याका एक पॉवर लागता. आणि तो स्पिरिच्युअल पॉवर ह्या पिठाकडे असा. आणि त्यामुळे आज हे पीठ ज्या पद्धतीन ग्रो जाता, त्याचे सगळ्यात मूळ कारण म्हणजे तो स्पिरिच्युअल पॉवर किंवा तो गुरूंचा आशीर्वाद. तुमकां स्वता एक चॅलेंज आशिल्ली, तुम्ही टेक ओवर तेन्नाच केले, आणि हरशी एक इस्टाब्लीश जाग्याचेर काम करप वेगळी गजाल असता, आणि एक टेक ओवर करूनय एक नव्या जाग्याचेर हे सगळे उभारप ही एक चॅलेंज असता. तशी चॅलेंजीस असली ना असे म्हणता येईना, पण म्हाका असे दिसता की आमचे जे म्हणजे पिढ्यान पिढ्या आमचे जे शिष्य वर्ग असा, त्यांचं सपोर्ट बऱ्यापैकी हांगा असा. आणि सपोर्ट म्हणण्यापेक्षा दे आर डेडिकेटेड, एकदम समर्पित त्यांचे जीवन जे असा ते ह्या गुरुपीठाकडे असा. त्यामुळे म्हाका व्हडले असे चॅलेंजीस फेस करचे पडले असे दिसना. कित्याक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हांवें कॅल्क्युलेट केली, तर एक गुरून आमकां एक मार्ग दिला, तेजेर चलत रावपाचें काम आमी धरलें घट. त्यामुळे फाटल्यान फुडल्यान सायटी खूब गोश्टी घडटाल्यो, आमकां थंय लक्ष दिवपाची गरज कशी दिसली ना. त्यामुळे आमचो तो रस्तो घट धरीत गेलो आणि तोच सक्सेस पॉईंट ठरलो. व्यसन बंदी आसा पळय, दारू मुक्ती, हातून एक मेजर रोल ह्या पिठान केल्लो आसा. पयलीं गुरू घेताले आणि सोरो सोडटाले, मागीर नॉनव्हेजूय सोडटाले, धवे कपडे घालताले, आणि ताका लागून खुबसे संवसार उद्ध्वस्त जावपासून वाचले. अजूनही ते काम चलता आणि तितल्याच नेटान चलता. काम जे असा पळय ते चालूच असा, व्यसनमुक्तीचे काम असो. लोकांचा एक भरोसा असता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बहुजन समाजात गरज असता ती कोणाचा तरी आधार लागता त्यांना, आणि तो आधार निस्वार्थ लागता. थंय किती तुमचे असूक जायना, आणि त्यांना लोक तुमच्याकडे कमीट जातात. आणि त्यांना दिसता की हांगा क्लिनलीनेस हा, हांगा स्वच्छता हा, हांगा नजरेन स्वच्छता, हांगा कामान स्वच्छता, थंय मनीस बरो जाता. आणि ज्या पद्धतीन आयज पर्यंत या पीठान काम केल्ले असा, व्यसनमुक्तीचेच न्हू तर सगळ्या क्षेत्रान, आज तुम्ही पळयता आसतले की संस्कृतचे कार्य हे पीठ उखलता, वेदांचे कार्य हे पीठ उखलता. तर ही भुरगीं जी हांगा शिकतात किंवा हांगा जे वेदीक तयार जाल्ले आसा लोक, हे सगळे असे सोरोप येवपी लोकांचे, किंवा हे सगळे सामान्यातले सामान्य लोकांचे, हे लोक ज्यांचे संसार सारखे नसले पण त्यांचे डेडिकेशन टुवर्ड्स दिस पीठ, म्हणजे गुरूंकडे जे त्यांचे समर्पण असले,
तितूनच्यान तेंच्यानी फाटी फुडें पळोवंक ना. ब्रह्मानंद स्वामीजीन सांगलें की धर्मा खातीर, देवा खातीर, देशा खातीर तुमचे दोन भुरग्यांतलो एक भुरगो तपोभुमीक तुमी दिया. तपोभुमीक भुरगे नाका आसले, तेंकां जाय आसले की धर्मा खातीर फाल्यां काम करपाक जाय ह्या लोकांनी. तर लोकांनी ते भुरगे अशे कांयच विचार न करता तुमी घ्या, आमची भुरगीं तयार करा, आमकां ही भुरगीं देवा खातीर, देशा खातीर समर्पीत जाल्ली आवडटली अशें म्हणून मुक्तपण हो विश्वास कसो मेळ्ळो? तर तो निस्वार्थतेन विश्वास दिलो की ती क्लेनलीनेस तुमकां मेनटेन करची पडटा. तर समजा ती स्वच्छता तुमची उलोवण्यान, आचार, विचार आनी उच्चार ह्या तिघांसून ती स्वच्छता दिसता जाल्यार समाजटन जाता. आज फक्त हे चॅलेंजीस उरोंक ना की आल्कोहोलिजम, तितून ड्रग्सूय येयल्या, ते आसा, चरू, अफू, गांजा असले सगळे प्रॉडक्ट आमच्या यंगस्टरां पर्यंत पावपाक लागले. आनी ते अशे बीच एरियेनूच उरोंक ना, ते इंटिरियर सुद्दां येयल्ले आसा. सो तेच्याय खातीर जे आहा ते प्रयत्न जे आसा ते आत्ताची चॅलेंज ती जास्त आहा. त्यामुळे ह्यो ज्यो वेगवेगळ्या प्रकारच्यो ज्यो सरकार पार्ट्यो अरेंज करता ते सगळ्यांत घातक सगळे समाजा खातीर. ह्यो पार्ट्यो आमच्या खातीर बऱ्यो न्हू, आमच्या गोंयाच्या कल्चरा खातीर बऱ्यो न्हू त्यो? आं, तितून तुमकां कदाचीत 2 रुपया मेळोंक शकता, ते कोणाक मेळटा देवाक खबर, पण ते मेळोंक शकता. पण जर गोंयां उरोंक जाय जाल्यार ह्यो असल्यो थर्ड क्लास पार्टी ज्यो आहा त्यो बंद जावंक जाय. आनी थंय तेजें कन्वर्जन जावंक जाय बरें. हिंदुस्थानी म्युझिकल कॉन्सर्ट तुमी अरेंज करा, तुमी थंय योग फेस्टिवल ऑर्गनायज करा, तुमी आणखीन कसले कसले बऱ्यो बऱ्यो गोश्टी ज्यो आमच्या भुरग्यां खातीर उपयुक्त. फॉर एग्जाम्पल तुमी वेगवेगळ्या कंपनींक ऑफर दिया, तेंकां हांगा हाडून इंडस्ट्रीज उपयोग करिनी, ते आमच्या लोकांक एम्प्लॉयमेंट दितल्यो. ह्यो असल्यो गोश्टी करून आमचे भुरगे पिड्ड्यार जातले. फाल्यां सकाळीं जे 2 लोक हांगा येतले मजा मारून ते घरा वयतले, पण तेचो फायदो आमच्या गोंया खातीर कांयच ना. मग फायदो जर पयशांनीच कॅल्क्युलेट जातलो जाल्यार गोंया खातीर तशें ते योग्य जावचें ना. दोनी सायडी जाय, पयशे जायत ना अशें म्हणिना, पण एट द सेम ना म्हणजे कॉम्प्रोमायज करपाचें ना की आमची संस्कृती कॉम्प्रोमायज जातली आनी आमकां फक्त पयशेच मेळटले, नॉट वर्थ. त्यामुळे आमचे जे स्वराज्य मेळोवपा खातीर जे म्हणजे राष्ट्राभिमानी लोकांनी हांगा जे बलिदान दिले ते फक्त पयशे गमोवपाक न्हू, ते आपली संस्कृती टिकोवपा खातीर तेंच्यांनी आपले देव घेवन हांगरसून थंय पळय. आतां हो मंगेश जो आसा पळय तो पलतडचो, तो हांगा येवन तेंच्यांनी स्थापना केली. ही केळशीची देवी जी शांतादुर्गा ती केळशीची, ती हांगा येवन म्हणजे कवळ्या येवन बसली. सो वेगवेगळे देवाचे जे स्थानांतरण जाले, कित्याक जाले? तेंकां आपलो देव म्हत्वाचो दिसतालो, आपलो अध्यात्म म्हत्वाचें दिसतालें, आपल्या जगण्यान जे कनेक्टिविटी हांगा मातीन जी आमकां दिल्या ती खूब म्हत्वाची आसली. पण ती जर समजा उरना जाल्यार आमकां हे सगळें करून कितें मेळटलें? त्यामुळे म्हत्वाची गोश्ट ती आसा की आमी रॉंग जितके म्हणून आमच्या गोंयान चल्ला ते स्टॉप करपा खातीरचो प्रयत्न जो आसा तो आसूंक जाय. पर्यटन एक जाली गजाल, आनी आमी पळयलें की गोंयांत एक वेगळ्याच दिशेन गोंय वचत आसा सद्याची युवा पिळगी. एके वटेन अशे एफर्ट्स जाता हांगा तपोभुमीन की सोरो सोडपा सारके, जेन्ना हजारांनी लोकांनी सोरो सोडलो, आनी दुसऱ्या वटेन हांवें पळयलें की वेगळे तरेन ही पिळगी वता. आमचें अशें म्हणणें आहा की समजा थंड प्रदेश खंय तरी आसा आनी तेंकां जर सोरो लागता तेंच्यांनी पियोनी. हांगा तसलें कितें कांय ना, हांगा बेश्टे कित्याक आमी म्हणून नाका जाल्ल्यो गोश्टींचें प्रमोशन करता आनी कित्याक आमचे संवसार सगळ्यांत मॅक्झिमम इफेक्ट जो जाता तो सामान्य लोकांचेर गांवांनी जाता की ह्या सोऱ्याचो आनी ह्या सगळ्या ड्रग्सांचे. बऱ्यो बऱ्यो तरुण बायलो विधवा जाल्यो, कारण कितें? सो आमी तेचेर जर विचार करिना, फक्त पयशे 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 करी, समाज पयशां कडेन आकृश्ट जाला, समाज पॉलिटिक्स कडेन आकृश्ट जाला, ही खूब अती जेका म्हणटात ती बरी गोश्ट न्हू. आसूंक जो मनीस की बाबा सगळ्या क्षेत्रांनी काम करूंक जाय, पण जेन्ना अती खंय थंय माती, पण ती ते आतां सद्या माती सगळे कडेन पावत चालल्या, ती सारकी एकदम खराब गोश्ट. आनी म्हाका अत्यंत दुख्ख दिसता ज्या पद्दतीन लोक आमचे कडेन येता आनी ज्या पद्दतीन तेंची जी गाराणी आसा, तेंकां सोल्युशन सुद्दां ना अशी परिस्थिती आयची जावन पडलेली आहा. आयज म्हणजे एक भुरग्याक किंवां एका घोवाक व्यसनांसून भायर काडप ही म्हणजे कसले सामान्य कोटींतली गोश्ट उरोंक ना, कित्याक कोण कोणाचें आयज आयकना. सगळें फास्ट जग चल्लेलें आसा, कोणाक कोणाचें पडलें ना. पयलींचें लायफ वेगळें आसलें, पयलींच्या लायफान अशें आसलें की एक कोण तरी सोरो पियाता तर तेच्या खातीर काम करून तो बिचारो 10 लोकांचो प्रेशर लक्षांत धरून तो बरो जातालो. आयज अशी परिस्थिती आहा की तो म्हणटा आपूण कितें करता, तूं म्हाका वाडटा, तूं म्हाका जेवपाक दिता, तूं म्हाका पोसता, ह्या पर्यंत लोक पावता. म्हणजे आयज ती जी एक सोशिकता आसा ती उरोंक ना.
त्यामुळे चॅलेंज सॉलिड हाय झालेलं असा. त्यामुळे पण लोक जे असा त्यांच्यापर्यंत हे विषय जे आहात ते खूप महत्त्वाचे विषय. आमचे राजकीय फेलियर म्हणपाचे काय सामाजिक फेलियर म्हणपाचे एकट्या कोणाक जबाबदार धरू शकना. राजकीयच कित्याक म्हणपाचे, आम्ही आज परिस्थिती अशी पळयता प्रत्येक मनीस स्वार्थी झाला. किती फायदो झाला तर स्वार्थान मनीस डुबतलो आणि भीतर म्हणजे आणि त्रासान पडतलो. स्वार्थ मनशाक काबार करता. अध्यात्म आमकां ते शिकयता, तुम्ही जितको जितको स्वार्थी जातले तितले तितले तुमचे घरचे प्रॉब्लम, तुमच्या गावातले प्रॉब्लम, तुमच्या देशातले प्रॉब्लम मल्टिप्लाय जातले. म्हणून स्वार्थ न्हू तर एकमेकां खातीर काम करणे, एकमेकांक हात देणे, एकमेकांक खातीर उभं करण्या खातीर प्रयत्न करणे, हितून खरे देशाचे आणि सगळ्या मनशांचे हित दडलेले असतात. त्यामुळे सेल्फिशनेस शुड बी प्रॉब्लम. स्पिरिच्युअल टुरिझम हो एक विषय येता खूप फावटी, आणि आता तर दक्षिण काशी, गोयची दक्षिण काशी म्हणून प्रमोट करपाचे विषय असा. तुमचे मत किती ताजे? नक्की. पहिली गोष्ट म्हणजे आमचे सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी महाराजां म्हणजे बाळ आपटे असले मोठे विद्वान पंडित ते, आणि ज्यांका बऱ्यापैकी आमच्या गोयाचा इतिहास बऱ्यापैकी खबर आहे, त्यांनी पुस्तकाय बरेली असा, असो हो मनीस खूप काम करतालो या दक्षिण काशी या विषया खातीर. जे आता नार्वे सप्तकोटेश्वर मंदिर आहे ते ओरिजिनल दिवाडेचे, आता थंय बऱ्यापैकी स्थान उभे रावचे या खातीर त्यांचाही खूप प्रयत्न असला आमच्या गुरुजींचं. तर दक्षिण काशी ही खऱ्या अर्थान आम्ही म्हणता म्हणून नव्हे, ती खरीच दक्षिणेतली ही काशी जावपाक जाय, आणि त्या पद्धतीन आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूंक जाय. किती हे दक्षिण काशी म्हणजे, तर एक गोष्ट पळयात तुम्ही, तुम्ही काशी पहिला असतले, तर काशी जे असा ते शंकराचे स्थान. आमच्या हांगा बरयल्ले असा की काशी येऊन शंकर रावल्लो तर हांगा मंगेश रावल्लो, मंगेश ह्या नावान शंकर रावल्ले. मग ही शंकराची भूमी ही, हो मंगेश हांगा स्थानापन्न झाला तो म्हणजे असे बरयल्ले असा आमच्या पुराणांनी की ते मा भगवती पार्वती जी असा ती शोधीत हांगा शंकरा गेली, आणि हे मामगिरीश, हे मामगिरीश, हे मामगिरीश अशी जेव्हा तिने हाक मारली त्यांना शंकरान भव्य अशा प्रकारचे म्हणजे सिंहाचे रूप घेतले, तर ती पार्वती भियाली. पण त्यानंतर तिका जागृत करपा खातीर ते मंगेश जे भगवान शिवशंकरांचे रूप ते हांगा ही साखवाळ जी असा किंवा हे कुशस्थली जी असा त्या एरियेन भगवान शिवशंकर हांगा रावल्ले. सो सांगपाचे तात्पर्य हे की हे वर्णन त्यांना गोमांचल पर्वताचेर ह्यो ह्यो सगळ्यो घडामोडी घडटना बरयल्ले असा ऑलरेडी. केन्ना प्रेझेंट करपाचे ह्यो गोष्टी? हो समुद्र आमकां मेळा, हो समुद्र हा नारायण असा आमच्या हिंदू धर्माच्या पद्धती प्रमाणे. गंगा नदीक आरती जाता, समुद्राक नारायण जर असाल तेका कित्याक आरती जावंक जायना? पण ह्या पद्धतीचं गोवा कधी केन्ना कोणी प्रमोटच केलं ना, आणि दाखवले असे किंवा प्रेझेंटेशन असे झाले मीडियान असे अशापर्यंत पावले की ही गोयान म्हणजे हिंदू नाच, गोयातली ओरिजिनल कल्चर म्हणजे तो जो 450 वर्षापूर्वी हांगा लोकांनी हाडलो, अशाच पद्धतीचे प्रमोशन झाले. आणि आज ही दक्षिण काशी हो शब्द किंवा दक्षिण काशी हो ही जी आमची इमेज असा ती प्रेझेंट कित्याक जावंक जाय, तर ही खरी गोष्ट जी असा ती प्रेझेंट जावंक जाय म्हणून ती जावंक जाय. आता पळया तुम्ही की आमचे सगळे जे देवळां असा ती पोर्तुगीजांनी फोडली, देवळां ही जी आमची सगळी उद्ध्वस्त झाली, तर ती देवळां उद्ध्वस्त झाली त्या काळात सगळ्यांक इतिहास खबर असा. तर ही उद्ध्वस्त झाली देवळां जी असा त्यांकां कोणी निमंत्रण दिवंक नासली आमची ही देवळां फोडा म्हणून, किंवा आमचे लोक जे असा पळय ते पोर्तुगाल वचंक नासले ही देवळां फोडपाक, आमचेर अत्याचार झाला. आता तो इतिहास जो असा तो इतिहास आम्ही म्हणिना सगळ्याचे सगळे तशाचे तसेच जातले, आमकाय बीन सगळ्यांक सांभाळून सगळे करपाच्या. पण आम्ही बऱ्याच ठिकाणी असे पळयता की जेन्ना जेन्ना हिंदू किंवा सनातन धर्मीय लोक जेन्ना आपलो एखादो विषय जेन्ना फुडें काढटात तेन्ना तेन्ना तेजेर भरपूर जाणां आपले आपले जे आपय ते विषय मांडून तो विषय कसो योग्य न्हू, कसले एंटी सोशल एलिमेंट्स आणि असले नको झालेले शब्द जे असा पण ते आमकां आयकचे पडटा. दुसरे धर्माचे तांकांय भिरांत तयार जाता की बाबा हे चड फॅनेटिझम करून आमचेर अत्याचार जावपाक शकता. एक्झॅक्टली म्हाका तेच म्हणपाचे आहा की ह्या जगाच्या पाठीर जर समजा आम्ही आमचो विषय जर मांडलो जाल्यार तेंकां भय दिसता. कारण कितें? कारणच ना भितर. म्हाका ते सांगपाचे कशें दिसता
की आज पर्यंत हिंदू समाज जो असा ते हिंदू समाजाक तुम्ही ओपनली पळ्यात सगळ्या सगळ्या धर्मांक पंथांक एक्सेप्ट करण्याची बुद्धी आणि विचार हो हिंदू समाजान असा. बाकीच्या पंथांनी सांगचे की आमकां हे सगळे अलाउड म्हणून ते सांगू शकना. कित्याक सांगू शकना? ते संकुचित विचार घेऊन वयता. आम्ही त्यांना वाईट म्हणेन, आमच्याकडे सगळ्यांक मान्यता असा. पण जेन्ना जेन्ना समाजाचो किंवा आमच्या हिंदू समाजाचो किंवा ज्या पद्धतीन आमचो देश जो फुडें वयता त्या पद्धतीन पळयल्यार केन्नाच कोणाकूच खंयच हिंदू जेन्ना मोठो जाला तेन्ना त्रास सांगना. ना जाल्यार तुम्ही बाकीच्या धर्मांक आणि पंथांक पळय. सो सद्या स्थितीन जेन्ना आतां पोर्तुगीज देवळां परत बांदपाची, पोर्तुगीज काळार उडयल्ली देवळां परत बांदपाचो विषय येता, तेन्ना तुमचो ताका कितें रिएक्शन आसा? सद्याची परिस्थिती पळयता, देवळां जर समजा उबी रावंक जायी, जर समजा थंय अत्याचार जाला तर ती देवळां उबी रावपाक जाय. जर समजा अशी परिस्थिती आसा की कोण तरी इल्लिगली जर समजा मंदीर जर समजा ज्या जाग्यार आसले आनी आतां जे नियमा प्रमाणे कायद्या प्रमाणे जर समजा ते जायना जाल्यार म्हाजें अशें मत आसा की हिस्ट्री पळोवन ते जर समजा आतां रामाचें मंदीर अयोध्येक जालें थंय व्हडली मस्जिद आसली, ती मस्जिद म्हणजे जेन्ना खणले इतिहास सोदून काडलो तेन्ना थंय कितें मेळ्ळें? तें रामाचेंच मंदीर मेळ्ळें. कोर्टान मान्यता दिली, आयज थंय रामाचें मंदीर उबें आसा. म्हणजे हिस्ट्री खरी का आतां आमी रोल केले ते खरें? कितें घेवन फुडें वचपाचें? आमी हो प्रभू राम जो आसा तो आमचो आदर्श म्हणपाचो का बाबर आमचो आदर्श म्हणपाचो? कोण आमचो आदर्श? कोणाच्या धर्माच्या आणि कोणाच्या विरुद्धान आम्ही केन्नाच ना. आमचे आजपर्यंत उलवणे जे असा ते सगळ्यांक सांभाळूनच आहे. पण जेन्ना जेन्ना आम्ही आमचे विषय मांडता लोकांनी आमचे एक्सेप्टन्स दवरूंक जाय. पण असे भय झाला की काय जाग्यांचेर जर मंदिरां उडोवन चर्ची झाल्यो आणि आता ते इस्टाब्लिश चर्चीस असा जाल्यार त्यो उडयतले आणि थंय मंदिरां बांदची. जर समजा असे आहा परिस्थिती तर माझे असे मत असा की सामाजिक सहिष्णुता बिगडून कितें करपाची गरज ना आणि तसे कोणी करचेय न. पण ज्या ज्या जो इतिहास जे मुख्य मुख्य गोष्टी अशा की जेचेर आम्ही विचार करू शकता तसल्या गोष्टींचेर जरूर विचार जावचो. दुसरी गजाल म्हणजे आम्ही हांगा पहिले जेन्ना इलेक्शन लागी पावता निवडणूक तेन्ना हांगा लायन असता म्हणजे तुमचो आशीर्वाद घेवपा खातीर. सो तेन्ना सगळ्याच पक्षाचे लोक येता. आम्ही म्हाका अशें दिसता की हे तुमचे निरीक्षण आसतले की सगळेच पक्ष हांगा येता. तेचें कारण अशें, तेचं कारण एकूच आसा की हांगा आमी धर्म हो विशय जो आहा पळय तो प्रत्येक पक्षाक सांगपाचो प्रयत्न करता. धर्मान आमच्या बरयल्लें आसा की समाजा खातीर सगळे नेतृत्व जे आसा पळय ते देशाचे आसचें, समाजाचो विचार करपी नेतृत्व आसचें. आणि जो जो कोणी हांगा पॉलिटिशियन्स येता त्यांच्या पर्यंत आम्ही हो विषय पावयता की तुम्ही धर्म धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म नॉट सम रिलीजन, धर्म म्हणजे कर्तव्य. हे कर्तव्य तुम्ही तुमचे किरें आहात ते पळय ते पार पाडचे आणि त्याच्या खातीर तुम्ही काम करचे आणि तो संदेश जो असा आम्ही दिवपाचा प्रयत्न करता. बाकी हांगा ज्या पद्धतीन लोकांची उडबस जाता किंवा हांगा लोकांक जे आम्ही स्वागत करता इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी रिलीजन, मग तो ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुस्लिम असो, खंयचेच बंधन न दवरता हांगा लोक येतात. कितें कारण आसतलें? तेचें कारण हेंच आहा की आमी जे कर्तव्य त्यांच्या ते सांगपाचो प्रयत्न करता. खंयच्याय पद्धतीन तुम्ही करा पण माझ्या गोंयच्या लोकांक त्याचो फायदो मेळचो, माझ्या सामान्यातल्या सामान्य लोकांक त्याचो उपयोग जावचो हे सदीच या पिठाकडे. तुमची पॉप्युलरिटीची किंवा तुमचे जे काम असा त्याचा गैरफायदो जाता असे खूप घेवपाक सोदता असे दिसना तुम्हाला? खूप फावटी म्हाका फोटो येता की तुमच्याकडे ते म्हाका दिसता असे की आम्ही म्हणजे फुडें वचूंक जाय. ह्यो बारीक सारीक गोष्टी असतात तितून लक्ष घातले आणि मग फुडें केन्ना वचपाचे. सध्याच्या परिस्थितीन गोंया खातीर खंयच्यो बिगेस्ट चॅलेंजीस ज्यो दिसता तुमकां आणि ज्यो गोंयकारांनी बसून खरेंच विचार करचो? एक गोष्ट अशी आहा की खूपच पॉलिटिसायज झाल्ली आसा आमची सगळ्यांची मनां, ती मातशी कमी जावंक जाय. खूप पॉलिटिक्स बरें न्हू, घराघरांत पॉलिटिक्स पावला हें मान्य, पण मना मनान पॉलिटिक्स पावला हें बरें न्हू.
प्रत्येकाक आपल्या देशाबद्दल अभिमान असतो आणि त्याप्रमाणे त्याने वागचे. पण ज्या पद्धतीन मनीस मनीस म्हणून पळयलो वचना हे कसले पॉलिटिक्स. म्हणजे माझी कॉन्स्टिट्युएन्सी तुझी कॉन्स्टिट्युएन्सी त्याच्यानंतर माझं गोवा तुमचं महाराष्ट्र आमचं कर्नाटका हे किरे. अरे आम्ही भारतीय केन्ना जातले. आम्ही ह्या जातीतले तुम्ही त्या जातीतले. आम्ही ह्या धर्मातले तुम्ही त्या धर्मातले. हे कितले म्हणून आम्ही सांभाळटले. म्हण आयज गोंयांक जर खरी गरज आहा ती युनिटीची गरज आहा. आम्ही सगळ्यांनी गोंयचो विचार करचो. आणि जेन्ना जेन्ना तुम्ही पळया गोंयचो विचार जातलो सगळे एक जातले. आणि जेन्ना गोंयाचो विचार जायना वेगवेगळ्या पद्धतीन आपलेच किती तरी आपण पालोपत पुढे रेटीत रावतले त्यांना आम्ही डिवाईड जातले. आणि आज गोव्याची परिस्थिती ही आहे की आम्ही खूपच डिवाईड झाले असं वेगवेगळ्या कारणा बारीक 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 आमच्या सगळ्यांच्यो गोष्टी त्यो सगळ्यो सायटीक काढून आम्ही गोंया खातीर काम करू. पॉलिटिशियनांनी तेच करूंक जाय. आम्ही धर्म चलणाऱ्या लोकांनी तेच काम करूंक जाय. आम्ही जितके म्हणून एज्युकेशन फिल्डान जितके लोक आहात त्यांच्यानी तेच काम करूंक जाय. आणि हे जर जायना जाल्या म्हाका दिसना गोवा डेव्हलपमेंट करूंक पावतलो. कसं तुमच्या कॉन्सेप्टा प्रमाणे रामराज्य जर गोंयान म्हणटा मी जाल्यार वॉट इज युअर कॉन्सेप्ट ऑफ रामराज्य म्हणजे कितें. तर असे म्हटले वयता की समुद्र जो असा तो समुद्र व्हडलो असा. त्या समुद्रान सगळे म्हणजे बरे वाईट सगळे भितर असतात. पण त्याचबरोबर समुद्राचं फेस किरे तर तो रत्नाकर म्हणून भीतर रत्नाय दडलेली असा. तर जी आमची जी म्हणजे गोंयान जितकी म्हणून रत्न असा जी खरेच इरिस्पेक्टिव्ह एनिथींग ज्या मातृभूमीचा विचार करता त्यांना इम्पॉर्टन्स जो असा पण तो येऊक जो. आणि त्यांना ज्यांना इम्पॉर्टन्स येतो फॉर एक्झाम्पल तुम्ही पळया की आमचे एज्युकेशन फिल्डातले बरे बरे लोक असतात त्यांच्यानी आमच्या एज्युकेशनाचा विचार करूक जो. आत्ता जी चलल्या एज्युकेशन सिस्टम ती आमची सिस्टम न्हू. तितून आमकां कितलो उपयोग जाता. फक्त पैशे कमवणे इतकोच उद्दिश्ट त्या शिक्षणान आसा. म्हणजे नॉलेज जेका म्हणटात ती नॉलेज म्हाका भितर कमी दिसता. म्हाका माझ्या लायफान म्हाका माझ्या पद्दतीन म्हाका म्हाजे जगणे सगळेच जाण कशे मार्कूच कमयतले अशें न्हू. थोड्यांक आपल्या आपल्या पद्दतीन जगणे आवडटले. थोडे कलेन श्रेश्ठ जातले. थोडे एज्युकेशनान श्रेश्ठ जातले. वेगवेगळे थोडे टेक्निकली फीट असतले. थोडे इंजिनियरिंग वगैरे ह्या बाबतीन बेस्ट असतले. मग ह्या सगळ्यांचा विचार करता तर ते सगळे आमच्या एज्युकेशन फिल्डान असा काय किरे असा. तर बरी गोष्ट ना तर ती दिसता. आणि म्हणून आमचे लोक जे असा पण ते असे मार्कूच काउंट करतात. ते मार्कांचे लाईफ नसतात. लाईफ असतात ते तुझ्या एक्सपिरियन्साचे. लाईफ असतात ते तू समजवून अंडरस्टँडिंगाचे. लाईफ असतात तू कशा पद्धतीन तुझी ती जेका विचार म्हणतात थॉट म्हणतात ते कसे बिल्ड जातात. पळयात तुम्ही आमच्या एज्युकेशन सिस्टमीन मन तयार करिनात. पळयात माइंड शूड बी ट्रेन्ड फ्रॉम म्हणजे चाइल्डहूड. ते जायना आमचे कडेन. कित्याक जायना. कित्याक आमच्या त्या एज्युकेशन सिस्टमीन ते शिकोवपाची पद्दत जी आसा ती सगळी फॉरेन स्टायल शिक्षण. आणि आमची जी शिक्षण पद्दती आहा ती आम्ही बंद करून दवरल्या. म्हणून मन तयार कसे जातले. फॉर एक्झाम्पल तुम्ही पळया 12-15 जर समजा एखादे भुरगे फेल झाले ते कंट्रोल करू शकना याच्या काळात. ते सोमते जीव दिता म्हणतात. त्याका जर समजा फेल झाले कमी मार्क मेळे वयर चडटात ती जाय डायरेक्ट फाशी घेता. कोणी दिले ह्या भुरग्यांक. त्यांना कित्याक ती मन जे असा पण ते जाग्यार त्यांचे ना. कित्याक ते आमच्या शिक्षणान सिस्टम ना ती. त्याच्यानंतर निर्णय कसो घेऊपाचो ह्या पद्धतीचे शिक्षण आमच्या डिसिजन मेकिंग ते आमकां खबर ना. सो अशा प्रकारच्यो ज्यो रामराज्य येऊक जाय जाल्यार शिक्षणान बऱ्यापैकी कनेक्टेड टू लायफ सिस्टम असूंक जाय भितर. तेन्नाच रामराज्य येतले. दुसरी गोष्ट आज जे सगळे जे आमच्या देशाबद्दलचे विचार चालले किंवा देशाचा विचार करता रामान विचार कसो केलो. सामान्यातल्या सामान्य मनशाचो विचार राम करतालो. आणि तो फक्त उलोवपाक न्हू त्यांच्यापर्यंत तो पावतालो. तो विचार आज जायना. आज खूप स्किमी आहा पण उपयोग तिची पर्सेंटेज काढली जाल्यार रेरस्ट म्हणतात तसे स्किमी जे असा पण ते आमकां उपयोगान दिसतात. त्याचे कारण किरें. त्यो स्किमी आसा पण त्याचो उपयोग खरंच जावंक जाय म्हणून त्या खातीरचे जे शिक्षण लागता प्रयत्न लागता ते कमी दिसतात. त्यामुळे रामराज्य त्यांनाच जातले जेव्हा सामान्यातल्या सामान्य मनीस म्हणतलो की माझो हो देश. आणि आज आमचे लोक म्हणतात हो देश बीन मागीर पळया सध्या हांव माझे जगणे कसे बरे आहात ते पळय म्हाका सांगा हे रामराज्य कसे जाऊ शकता.
म्हण राम राज्य येवपाक जाय जाल्यार सामान्यांतल्या सामान्य मनशाची जी गरज आसा सामान्यांतल्या सामान्य मनशाक जो थॉट दिवंक जावो तो आमी सगळ्यांनी दिवपाचो प्रयत्न करूंक जावो. म्हणून ल्हानपणापासूनच ताका सांगूंक जाय ही माती तुजी, तूं ज्या जागेर उबा आहाय ज्या जागेर जल्माक येयलाय ती माती तुजी. आनी ह्या मातयेचो संस्कार हो की सगळ्यां कडेन पळयतना तूं एकाच नजरेन पळय की हे सगळे मनीस फस्ट मागीर ते बाकीचे सगळे अशा पद्दतीचे विचार आयज आमकां शिकयले वचना. देव बरें करूं तुमी वेळ दिलो म्हणून. आनी खुबूच उलोवपाचें आशिल्लें पूण वेळाचें तुमकांय पूण हें रिस्ट्रिक्शन आसा म्हणून देव बरें करूं सर. तर देशाचो विचार करता आसतना आमी दुसऱ्या कडल्यान अपेक्षा करचे पयलीं आपूण स्वता कितें देशा खातीर करता हाचोय विचार करचो पडटलो. गोंयचे विशीं उलयता आसतना तांणी जी गजाल सांगली ती सगळ्यांत म्हत्वाची की आमी सद्याक खंय पावले आनी खंय वता हाचोय विचार करपाक जाय. जे तरेन ड्रग्स आनी सोरे आनी बाकीची जी दुसरी संस्कृती येवन हांगा जे त्रास जाता ताजेरूय आमी खंय तरी आळाबंद हाडपाक जाय. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewshub.com. चॅनल पार्टनर्स आर डी एक्स गोवन, प्रोडक्शन पार्टनर्स आर गोवा बायलेन डॉट इन. कीप वॉचिंग.